आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ए भाई 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 ऐक ना, तू आई आणि दादाला येताना सांग ना, आई आणि दादाला येताना बघितलंस का? तुम्ही त्यांना बघितलं असतं तर त्यांच्या सोबत नसतो आलो मी. काहीतरी फालतू प्रश्न विचारते. हा तू पण फालतूची बडबड करत असतोस, जेवढं विचारलंय तेवढं कधी सांगत नाही. जा. वा छान झालाय ग चहा. काका कधी आलात? तब्येत कशी आहे तुमची? हो ओबी काय नाही अगं, हे आपलं डॉक्टरांनी तुला सगळी दिलेली औषधाची सगळी वेळच्या वेळी घेतेस ना तुम्ही? हो बाबा. हा हो वेळेत सगळं. हो काका घरी कसे आहेत सगळे? ठीक ना? हो ठीक आहे. हो अगं मगाशी येताना मार्केटमध्ये खूप छान कलिंगकडं दिसली होती. कलिंगकडं चांगलं असतं, खूप हे उन्हामध्ये जरा थंड बरं वाटतं. तुलाही डॉक्टरांनी सांगितलं असेल ना? मी एक काम करतो, मी घेऊन येतो पटकन. एक मिनिट काका. मी म्हणजे मला कळतंय मगासपासून तुम्ही टाळताय मला. प्लीज मला टाळण्यासाठी तुम्ही घराबाहेर जाऊ नका, मी आज जाऊन बसतो. बाबा काय झालंय, तुम्ही आकाश भाऊजींना टाळताय का? अहो मनाने खूप चांगले आहेत ते. हो ग मला माहितीये, माहितीये मला मनाने खूप चांगले आहेत ते. त्याच दुःख होत आहे. आता मी जर त्यांच्याशी छान हसून आनंदाने बोललो ना तर मुक्ताशी लग्न होण्याची त्यांची आशा आणखीन वाढेल. त्याच वाईट वाटतंय मला खूप. नाही नाही मला मला आता त्यांना कुठल्याही प्रकारची खोटी स्वप्न दाखवायचे नाही. आई अगं सांग ना काय झालं, काय म्हणाल ते, लग्नाची तारीख काय काढतायत? आणि मला तर इतकं भारी वाटतंय ना, माझं इतक्या दिवसांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आई तिकडे गेल्यावर तुमचं खूप मानपान केलं असेल ना? है ना, केलं ना मानपान त्यांनी तुमचं? मला माहिती होतं त्याच्या घरचे मानपान केल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाहीयेत. केलं ना, केलं ना? दाखवू दाखवू तुला कसा मानपान केला ते दाखवू का त्यांनी? आई आवडते आई 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 अहो अगं मारायला बाई सासूने का मारताय तिला? तिकडे झालं काय मला? तू मध्ये पडू नकोस, आई मारायला प्रयत्न होऊ दे तिला मारा. आई मारू नको. अहो आई आई अगं आई आई काका आई सोड ना गं. थांब थांब थांब, तुला सोडणार नाही मी तशी. पण तू मारतेस. नाही नाही मी सोडणार नाही तुला. अहो काय चाललंय हे, तुम्ही तरी थांबवा ना त्यांना. काही गरज नाहीये थांबवायची. अगं तुझ्यामुळे अपमान झाले. तू मध्ये पडू नकोस, तुला माहित नाहीये सत्यशील काकांच्या घरी आमचा केवढा अपमान झालाय. ती सावित्री काकू आईला नको नको ते बोलली. ही काय बोलली होती की स्वप्नीलीच्यावर प्रेम करतो. अरे लग्नाची बोलणी करायला गेलो तिकडे तो काय बोलला की माझं हिच्यावर प्रेमच नाहीये. माझा सूड घ्यायचा होता म्हणून त्याने खोट नाटक केलं सगळं. देवा परमेश्वरा त्र्यंबकेश्वरा, हिच्या पोटाला चिमटा घेऊन हिला लहानाचं मोठं केलं हिच्यामुळे. हिच्यामुळे हा दिवस बघायला लागलाय मला. तुझ्यामुळे तुझ्यामुळे ती सावित्री मला लोभी बाई म्हणाली. लोभी बाई सगळ्यांनी सगळ्यांनी नको नको ते बोलून अपमान केलाय माझा. शिलेना मरेपर्यंत मारलं पाहिजे.
बात झाला बात झालं, तुमची नाटकं बंद करायची, मला माहिती आहे तुम्ही दोघांनी काहीतरी जाऊन गोळ घातला म्हणून त्याच्या घरच्यांनी तुमचा अपमान केला, नाहीतर माझं स्वप्न नाही वागणार असं, माझ्यावरती खूप प्रेम आहे, तो नाही करणार असं, त्याचं तरच खूप प्रेम आहे माझ्यावरती, तो तुला कळतंय का तू काय करतोय, सावर जरा स्वतःला, शांत बस शांत बस, तुला कळतंय दादा काय बोलतोय ते, स्वप्नीलने तुझ्या सोबत प्रेमाचं नाटक केलंय, तुझ्याशी जे काही वागला जे काही बोलला सगळं खोटं होतं, समजतंय का तुला, ए कशाला समजावतो तिला, समीर करतोय ते बरोबर आहे, मारलंच पाहिजे तिला, काय मारलं पाहिजे तिला, मी तुम्हाला आधीच सांगत होतो की आपण गुड्डीवरती लक्ष ठेवायला हवं, तिचं बाहेर काहीतरी चालू आहे पण नाही, व कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि आता प्रकरण हाताबाहेर चाललंय तर तिला मारताय, सगळ्यात पहिली चूक कोणाची असेल ना तर ती आईची आहे, काय बोलतो रे, माझ्या मुलीवर मी विश्वास ठेवला ती चूक आहे माझी, जीव लावला तुम्हाला, संस्कार केले तुमच्यावर, शिस्त लावली तुम्हाला आणि या संस्कारामुळे मला असं वाटलं की माझी मुलगी मला फसवणार नाही, हा विश्वास ठेवणं ती चूक झाली का माझी, सांग मला, राई विश्वास ठेवणं आणि आंधळा विश्वास ठेवणं याच्यात फरक असतो,